नागपूर जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या 2 वर्षांपासून रखडल्या असल्याने जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया राबवावी या मागणीसाठी जिल्हा परिषद समोर 3 दिवसीय उपोषण करण्यात येत आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या सलग 2 वर्षांपासून रखडल्या आहे. मे 2020 व मे 2021 मध्ये शासनाने शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविली नाही. शासनाचे निर्णय निघूनही शासन बदली करत नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे ऑनलाईन जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया राबवावी या मागणीसाठी शिक्षकांनी अमरावती जिल्हा परिषद समोर 3 दिवसीय साखळी उपोषण सुरू केलं आहे. मेळघाटसारख्या दुर्गम भागातील शिक्षकांना 5 वर्षाहून अधिक दिवस झाले असताना बदली प्रक्रिया शासनाने राबविली नाही, त्यामुळे शिक्षकांना परिवार सोडून राहावे लागत आहे. शासनाने याची दखल घ्यावी, नाहीतर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शिक्षकांनी दिलाय. यावेळी शासन विरोधात तीव्र संताप शिक्षकांनी व्यक्त केलाय. विकास भेले, जिल्हा परिषद शाळा बारू, पंचायत समिती धारणी. गेल्या 5 वर्षापासून मी अवघड क्षेत्रात सेवा देत आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना अनेक अडचणी येतात. लहान मुलं तशीच आईच्या मायेविना मोठी होत आहे. तेव्हा शासनाने 7 एप्रिल 2021 जो सुधारित बदल्यांचा आदेश काढला तो त्वरित राबवावा, बदली पोर्टल त्वरित सुरू करावं आणि माझ्या सर्व महिला भगिनींना आणि महाराष्ट्रातील सर्व बदलीग्रस्त अवघड क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनी बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी मी दुर्गम क्रांती संघटनेच्या वतीने शासनास नम्र विनंती करते. जय दुर्गम क्रांती. शिक्षक संघटना अमरावती शाखा अमरावती, मागील 6 महिन्यापासून आम्ही हा लढा देत आहोत बदली प्रक्रियाविषयी. आणि आम्ही शासनाला पुष्कळ निवेदन दिले. अप्पर सचिव ग्रामविकास मंत्री हसन मुस्लिम साहेब यांना पण निवेदन दिले की दुर्गम भागामध्ये जे काम करत आहे, अतिदुर्गम भागामध्ये, मी स्वतः अतिदुर्गम भागामध्ये काम करत आहो नाळदू या शाळेत. आमच्या भगिनी याच्याहीपेक्षा दुर्गम भागात आहे, दादरा आहे, रंगुबेली आहे, बैरागड आहे, अशा दुर्गम भागामध्ये महिला काम करत आहे. त्यांना जाताना एखाद्या शिक्षकाची लिफ्ट मागावी लागते. शिक्षक जर नसला शाळेवर, सुट्टीवर असला तर दुसऱ्या एखाद्या परक्या व्यक्तीसोबत जो ओळख नसते त्या व्यक्तीला लिफ्ट मागावी लागते. असे कठीण परिस्थितीत आमच्या भगिनी काम करत आहे. आणि ज्या चिखलदऱ्यातल्या भगिनी आहे, हत्रू बीट असा आहे की अतिशय दुर्गम आहे. आम्ही 17-18 सरकारच्या धोरण जे होतं बदली आमच्या झाल्या रँडममध्ये आणि विस्थापित झाल्या आमच्या भगिनी. आणि आम्ही सरकारचे जे नियम होते ते फॉलो केले म्हणून आम्ही गुन्हा केला काय. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहाँ पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर.